कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल. अशा शब्दात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली आहे. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा ध्येयवादी नेता आज आपण गमावलाय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं आपल्या शोक संदेशात शरद पवार यांनी नमूद केलंय. पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.